गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी आहे त्रिवेणी. परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर हे आहेत माझ्या घरचे बाप्पा, म्हटलं दाखवावी एक झलक. आणि आज गौराई येणार तो दिवस आहे आणि त्या दिवशी हा व्हिडिओ काढते. आत्ताच सध्याला बाप्पांची एक 4-5 मिनिटापूर्वी आरती झाली आहे. ड्रायफ्रूटच्या बर्फीचा नैवेद्य दाखवला आहे. इकडं मस्त अशी बैलजोडी आणि साधं सिम्पल असं डेकोरेशन केलंय. कसं वाटतंय सांगा कमेंट बॉक्समध्ये. तुम्हाला पूर्ण दाखवते पाठीमागं येऊन. आणि आता खोटखाली सगळं जे आपल्या गौराईंचं आहे ना डेकोरेशनचं वगैरे ते सगळं ठेवलंय. आणि इथं मस्त असं हे भजनी मंडळ आहे उंदीर मामांचं. छान असं चौघं आहेत बघा, इतकं सुंदर आहे. हे 7-8 वर्ष झालं माझ्याकडं आहे. इतकं गोड आहे ना, सगळ्यांना आवडतं हे. आणि हे माझे बाप्पा छान असे जास्वंदीच्या फुलात बसलेत. तर बाहेरचा व्ह्यू दाखवते तुम्हाला. इतकी छान छान फुलं उमरलेत ना. आणि हे असं आहे, गौराईचा पण ब्लॉग येईल त्यामुळं तो पण ब्लॉग बघायला विसरू नका. आता ही काही रोपं आणलीत मी आपल्या गौराईच्या पुढं ठेवण्यासाठी, ती पण दाखवते जवळून. त्या दिवशी दाखवली मी व्हिडिओमध्ये तुम्हाला, परंतु एवढी फुलं उमरली नव्हती त्याला. आज सगळ्याला भरपूर अशी फुलं उमरलेत, म्हणजे बुके टाईप झाले त्याचं. आता हे हिथं एक आहे अशा प्रकारचं, हे डेलिया म्हणूनच आहे किंवा डहलिया म्हणतात काही काही जण. तर हे बघा बुके झाला की नाही. हा पिंक कलरचा एक बुके झाला, त्याच्यानंतर हा येल्लो कलरचा बुके झाला. आणि इतकी सुंदर सुंदर फुलं आहेत ना, ह्याची दिसायला फार छान दिसतात. कलर खूप ब्राईट आहेत, मोबाईलमध्ये एवढे स्पष्ट दिसत नाहीत पण छान कलर आहेत. आता ह्याचं मात्र एक झालं की ह्याला काय झालं काही कळलं नाही. हे कोमेजली फुलं ह्याची. आणि एक आहे चांगलं असू देत. आणि हे नंतर, हे तुम्हाला जर व्हिडिओ तुम्ही मागचे माझे रेग्युलर बघत असाल तर माहिती आहे की ह्याला फुलं चालले नव्हतं. मी पिवळा रंग म्हणून आणलं आहे आणि निघालंय हे थोडंसं आबोली रंगाचं. आणि अपोजिट साईडला तुम्हाला माहिती आहे आपल्या पायरीच्या म्हणजे घराच्या एंट्रन्सच्या इथं थोडंसं आपण झाडं लावायसाठी केले. आणि त्याच्यामध्ये ह्या सध्या फुली लावलेत, तर 4 लावलेत. 2 ह्या सगळ्या गडबडीत आणि औरावरीत लावायच्या राहिलेत. तर ह्यांचेसुद्धा रंग आहेत ना खूप सुंदर आहेत, एकदम सुंदर सुंदर रंगाच्या सदाफुली आहेत. आणि कायम फुलं असतात त्यामुळे दिसाय छान दिसते ते. आणि नेहमीप्रमाणे आपली जास्वंद छान बहरली. आणि हे जे झाड आहे ना ह्याला म्हणतात सीतेची वेणी आणि काही जण केळी कर्दळ म्हणतात. म्हटलं आता नाव माहिती झालं आहे तर सांगावं तुम्हाला. माझं अजून काहीच आवरलेलं नाही. आणि इकडं म्हणजे स्वतःचं देशी गुलाबाला पण बघा किती छान असा गुच्छ आला आहे. मधमाशा बघा, देशी गुलाबाच्या वासामुळं लगेच मधमाशा यायला लागल्या. किती सुंदर. आणि कळ्या पण भरपूर आल्या त्याला. त्याच्यानंतर आज ही एक मोठं फुलं आहे बघा, पिंक कलरची जास्वंद. मी तुम्हाला बोलली होती किती छान रंग आहे ह्याचा, खूप छान रंग आहे. मी सांगू शकत नाही तुम्हाला वर्णन करून. आणि हा पानाचा वेल. आणि त्यानंतर हा आठवत असेल तुम्हाला गुलाब, तर मी वटपौर्णिमेदिवशी आहूंकडून गिफ्ट घेतलं होतं ह्या गुलाबाचं. आणि त्याला आज फुल आले पण पावसामुळं काय झाले, बऱ्याच आळ्या अस्वलं वगैरे पडलेत झाडांवरती, त्यामुळे थोडंसं पकड्या खाल्ल्या त्याचे. छान आहे हा गुलाब. आणि हा लाल घेतला होता आणि हा पिवळा घेतला होता. तर ह्याचं फुल आत्ताच 2-3 दिवसापूर्वी गेले. इकडं छान असा आपला बहरलेला 5 पाकळ्यांचा हा गोखरनं गच्च भरला आहे फुलांनी. इकडं ही गुलाबी रंगाची छान अशी जास्वंद अजून उमरलं नाही आहे. आणि तुम्हाला दाखवायचं सगळ्यात गोष्ट महत्त्वाची म्हणजे आमच्या आहोंच्या पसंतीचं हे जास्वंदीचं रोप आणि फूल आज उमरलं आहे गौराई यायच्या दिवशी. आणि किती छान फुलं आहे बघा हे. तुम्हाला कसं वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. इतकं सुंदर भारी वाटलं हे. दुसऱ्यांदा लावल्यापासून झाड दुसऱ्यांदा फुलं आले पण मी दाखवायची विसरून गेलते तुम्हाला. तर अशा पद्धतीनं आहे आपल्या गार्डनची छान अशी अपडेट. मी आणखीन आवरलं नाही म्हणून बॅक कॅमेऱ्याने व्हिडिओ काढत होते. आणि आळूची पानं दाखवते बघा केवढं झालं आहे आळूचं पण, सगळं चकाचक आवरले. फक्त हे झाडायचं फक्त राहिले. गौराया आणायच्या अगोदर ती मी झाडून घेईन. आणि मोह आवरला नाही म्हटलं झाडं आणि फुलं आपली दाखवावी. आपली तुळस पण ही बघा किती छान झाली, डेरेदार एकदम. आणि पारिजात तर सडा असला भयंकर पडतो की विचारायला नको. आणि रात्री कागद हंतरायचा होता मला फुलं गोळा करण्यासाठी, म्हणजे आजच्यात कागदावरून ताटात ओत्ता आली असती. तेव्हा दिसतंय का नाही व्हिडिओमध्ये माहीत नाही, पण भरपूर अशी फुलं पडलेत. मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते आणि गौराईचा ब्लॉग नक्कीच मी शूट करून टाकण्याचा प्रयत्न करेन. बघायला विसरू नका, लाईक करायला विसरता. व्हिडिओ एवढ्या प्रेमाने बघता तुम्ही माझे सगळेजण आणि ब्लॉगला लाईक करायचं विसरून जाता, त्यामुळं लाईक केलं नसेल आणखीन तर नक्की लाईक करा. छोटीशी झलक दाखवली आज आपल्या
बागेची आणि बाप्पांची बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला पारिजातची फुलं दाखवते. हे बघा, ही सगळा पारिजातचा सडा पडलाय बाहेरपर्यंत. हे सगळी फुलं आहेत बघा, असा ढीग आहे ढीग फुलांचा. किती सगळी फुलं आहेत बघा, असंख्य फुलं आहेत. झाडाच्या बुडाशी तितकीच आहेत आणि झाडावर अडकलेली पण अजून बरीचशी आहेत. हे अशी पानांवरनी वगैरे राहिलेली आणि इकडं पण आपली सगळ्या झाडांना फुलं आहेत. कुठल्या झाडाला फुलं नाही आहेत असं नाही. घेवड्याचा वेल बघा कुठं गेलाय घरावरती आपल्या. वॉटर लिलीला पण छान फुलं आलेत. तर छान छोटासा व्लॉग शूट केला, म्हटलं आपल्या फॅमिली वाट बघत असेल. माझ्याकडून धावपळ खूप होत असल्यामुळं होत नाही रेग्युलर ब्लॉग टाकून. त्याच्यासाठी सगळ्यांची खूप वेळा क्षमा मागते. तर क्षमस्व बरेच ताई आहेत ना, त्या वाट बघत असतील आतुरतेने की ब्लॉग टाकावा म्हणून. तर मी टाकण्याचा नक्की प्रयत्न करेन. नेहमी बोलते होत नाही आहे, समजून घेऊ शकता. जर एक लेडीजला समजून घेऊ शकते की काही अडचणी काही प्रॉब्लेम्स असू शकतात रेग्युलर करायचं म्हणून. व्हिडिओ काढायला जास्त वेळ जात नाही, एडिटिंगला खूप वेळ जातो. एक व्हिडिओ एडिटिंग करायचा म्हटलं 10 मिनिटाचा ना 15 मिनिटाचा, जवळजवळ तास 1.5 तासापर्यंत वेळ निघून गेलेला समजत नाही. आणि सध्याला सिच्युएशन अशी की त्या दोघींना सोडण्यात आणण्यात माझा खूप वेळ जातो आणि खूप हेल्पडे होतात, त्यामुळं दमल्यासारखं होतं मला, बाकी काही नाही. तर मला पण तुमच्यासोबत बोलायला खूप आवडतं. तर असं छान आपलं सगळं मस्त असं गार्डन बघा भरले, फुलंच फुलं आहेत. तर चांगल्या गोष्टी नेहमी इमॅजिन करा, देवापाशी मागा आणि त्या मिळतात. याच नोटवरती आजचा ब्लॉग संपवते. नंतर भेटू छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.